हॅलो मुलांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण पांढऱ्या रंगाची ओळख करून घेणार आहोत. त्याआधी मला तुम्ही सांगायचं आहे, याआधी आपण कुठला रंग बघितला होता? बरोबर, मागील व्हिडिओमध्ये आपण पिवळा रंग बघितला होता. आज आपण पांढरा रंग बघणार आहोत. चला तर मग, समोर कशाचं चित्र आहे बरं? बरोबर, साखर. साखर ही कशी असते? गोड असते. प्रत्येक गोड पदार्थामध्ये साखर वापरतो आपण. आणि साखरेचा रंग कसा असतो? पांढरा असतो. साखरेची चव कशी असते? गोड असते. चला पुढचा पदार्थ बघूयात आपण. पुढचा पदार्थ आहे मीठ. हे मीठ आपल्या जेवणामध्ये एक उत्तम चव आणतं. जेवणामध्ये मीठ हे खूप महत्त्वाचं काम करतं बरं का. त्या मिठामुळेच आपलं जेवण खूप छान होतं. मिठाचा रंगसुद्धा पांढरा असतो. आणि मिठाची चव कशी असते? खारट असते. समोरील चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय? दूध. एकदम बरोबर, दूध हे सगळ्यांना माहितीच आहे. दूध हे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतं. तुम्हाला आवडतं की नाही? तुम्ही पिता का? पिणार की नाही यापुढे आता? ओके, छान. चला आता आपण पुढची वस्तू बघूयात. समोर काय दिसत आहे तुम्हाला? दात. तर हे दात आपल्याला कोणतेही अन्नपदार्थ चावून खाण्यासाठी खूप महत्त्वाचे काम करतात. त्याच्यामुळे आपल्याला त्याची काळजी घेतलीच पाहिजे. त्यासाठी आपण दोनदा ब्रश केला पाहिजे. तेव्हाच तर तुमचे दात बळकट होतील की नाही? तुम्ही करणार की नाही आता? छान. या दातांचा रंगसुद्धा कुठला असतो? पांढरा. बरोबर. या व्हिडिओवर आधारित आपण काही प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न असा आहे की आज आपण कोणत्या रंगाची ओळख करून घेतली? काळा, पिवळा का पांढरा? दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या शरीरासाठी काय पौष्टिक असतं? साखर, दूध का मीठ? आणि तिसरा प्रश्न असा आहे की आपले दात बळकट होण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? चॉकलेट खाल्ले पाहिजे? जेवल्यानंतर गुळणी केली पाहिजे का दोनदा ब्रश केला पाहिजे? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या बालवाडीच्या ग्रुपला पाठवायची आहे. धन्यवाद.